प्रकरण 2, गायब होणारी काच. डर्सली जोडप्याला त्यांचा बाचा बाहेरच्या पायरीवर सापडला होता. त्या घटनेला आता जवळपास 10 वर्ष होऊन गेलेली होती, पण प्रिव्ही ड्राईव्हमध्ये मात्र फारसा काही बदल झालेला नव्हता. सूर्य अजूनही समोरच्या नीटनीटक्या बाकेकडून उगवत होता आणि डर्सलींच्या दरवाजावर लावलेल्या पितळी नेमप्लेटवर लिहिलेल्या 4 नंबरला चमकदार झळाळी देत होता. त्यानंतर तो त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये शिरत होता. ही खोलीही जवळपास अगदी तशीच होती जशी त्या रात्री होती, जेव्हा मिस्टर डर्सलींनी घुबड्यांच्या चमत्कारिक वागण्याची बातमी ऐकली होती. किती काळ उलटून गेलेला होता हे केवळ मॅन्टलपीसवर ठेवलेल्या फोटोंमधूनच काय ते ओळखू येत होतं. मोठ्या चेंडूसारख्या रंगीबेरंगी टोप्या घातलेला एक गलिलठ्ठ गुलाबी मुलाचे भरपूर फोटे 10 वर्षांपूर्वीचे तिथं होते. पण डडली डर्सली आता काही कुक्कुलं बाळ राहिलेला नव्हता. आता फोटोत दिसत होतं की सोनेरी केसवाला एक दष्टपुष्ट पोरगा आपल्या पहिल्या वहिल्या सायकलवर बसलेला आहे, जत्रेतल्या झोपाळ्यावर झोके घेतो आहे, आपल्या वडिलांसोबत कम्प्युटरवरती गेम्स खेळतो आहे. त्याची आई त्याला कुशीत घेऊन पाप्या घेते आहे, पण त्या घरात आणखी एक लहान मुलगा राहत असल्याचा मागमूसही कुठं दिसत नव्हता. पण तरीही हॅरी पॉटर अजूनही तिथेच होता आणि आत्ता या क्षणी झोपलेला होता. पण तो फार काळ वेळ झोपू शकला नाही, कारण त्याची पेटुण्या मावशी जागी झालेली होती आणि त्या दिवशी घरात जो पहिला कर्कश आवाज घुमला तो तिचाच होता. उठ लवकर, उठ उठ, कानात काही शिरतं की नाही तुझ्या? हॅरी दचकूनच जागा झाला. त्याच्या मावशीनं पुन्हा एकदा दरवाजा ठोठावला. उठ, ती किंचाळली. तिच्या पावलांच्या आवाजाच्या चावलीवरून हॅरीनं ओळखलं की ती स्वयंपाकघराच्या दिशेनं चाललेली आहे आणि मग गॅसवर फ्राईंग पॅन ठेवल्याचा आवाजही त्याला ऐकायला आला. हॅरीनं कूस बदलली आणि मग तो फाटीवर उताना पडून राहिला. मग उठण्यापूर्वी त्याला पडत असलेलं स्वप्न आठवायचा प्रयत्न त्यानं केला. किती गोड स्वप्न होतं ते. त्या स्वप्नात मोटरसायकल उडत होती. आपण हे स्वप्न यापूर्वीही पाहिलेलं आहे अशी एक आगळीवेगळी जाणीव त्याला उगीचच होत होती. त्याची मावशी पुन्हा एकदा त्याच्या दारापुढं येऊन उभी राहिली होती. अजून नाही उठलास? तिनं किंचाळून विचारलं. अगं उठलोय ना, हॅरीनं उत्तर दिलं. मग ताबडतोब बाहेर ये, तू जरा नाश्त्याकडं लक्ष ठेवावंस असं मला वाटतंय. आणि हो, नीट लक्ष दे, करपू देऊ नकोस. माझ्या लाडक्या डडलूच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं काही छान मस्त असावं अशी माझी इच्छा आहे. हॅरीच्या तोंडून उससा बाहेर पडला. काय म्हणालास? बाहेरून त्याच्या मावशीने दरडावून विचारलं. काही नाही काही नाही, डडलीचा वाढदिवस असा विसर कसा पडला त्याला? हॅरी सावकाशपणे अंथरुणातून बाहेर पडला आणि आपले मोजे शोधायला लागला. ते बिछाण्याखाली सापडले. एका मोज्यात कोळी शिरला होता, तो काढून टाकल्यावर त्यानं मोजे चढवले. हॅरीला कोळ्यासोबत राहण्याची सवय होती, कारण जिनाखालच्या कपाटात खंडीभर कोळी होती आणि तो तिथे तर झोपायचा. कपडे करून झाल्यावर तो हॉलमधून चालत स्वयंपाकघरात गेला. डडलीच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या ढीगभर भेटवस्तूंच्या खाली टेबल लपून गेलेलं होतं. डडलीला हवा तो कॉम्प्युटर मिळाला असावा असं वाटत होतं. त्याच्यासोबत त्याला एक टेलिव्हिजनही मिळाला होता आणि रेसिंग बाईक सुद्धा. डडलीला रेसिंग बाईक कशासाठी हवी होती याचं हॅरीला कोडच पडलेलं होतं, कारण डडली चांगलाच गबुदल्या होता आणि व्यायामाचा त्याला अगदी तिटकारा होता. अर्थात कुणाला तरी ठोसे मारायचा व्यायाम असेल तर ती गोष्ट वेगळी होती म्हणा. डडलीची आवडती पॅचिंग बॅग म्हणजे हॅरी होता, मात्र तो त्याच्या हाती क्वचितच सापडायचा. हॅरी वाटत नसला तरी खूपच चपळ होता. कदाचित त्या अंधाऱ्या कपाटात राहिल्यामुळं असेल, पण हॅरी त्याच्या वयाच्या मानानं खूपच हडकुळा आणि बारकुडा होता. त्याचं खरं वय जितकं होतं त्यापेक्षा तो कितीतरी किरकोळ चणीचा दिसायचा, कारण त्याला नेहमीच डडलीचे जुने पुराणे कपडे घालावे लागायचे आणि डडली तर त्याच्यापेक्षा चौपट जाड होता. हॅरीचा चेहरा बॅरिक होता, गुडघे टणक उठावदार, केस काळे आणि डोळे पाणीदार हिरव्या रंगाचे होते. तो गोल चष्मा घालायचा, पण त्यावर जागोजागी सेलोटेप लावलेला होता, कारण डडली त्याच्या नाकावर सारखी भुक्के हाणत असायचा. हॅरीला आपल्या चेहऱ्याची केवळ एकच गोष्ट फार आवडायची, त्याच्या कपाळावरची ती बारीकशी खून, वीज उसळत असल्यासारखी दिसणारी ती खून. त्याला कळायला लागल्यापासून तो ती खून पाहत आला होता आणि मग समजायला लागल्यावर त्यानं पेटुण्या मावशीला विचारलेला पहिलाच प्रश्न हा होता की त्याच्या कपाळावर ही खुणी आली तरी कशी? ज्या कार अपघातात तुझे आईबाबा ठार झाले होते त्यात झालेल्या जखमीची खून आहे ती, ती म्हणाली होती. आणि हो, मला प्रश्न विचारत जाऊ नको. प्रश्न विचारू नको, दर्शनी परिवारातल्या शांतता आणि जीवनातला तो पहिला नियम होता. हॅरी जेव्हा नाश्त्यासाठीचा आमलेट उलटत होता तेव्हाच वर्णन कॉका स्वयंपाकघरात आले. केसांच्या त्या टोपल्यांवरून कंगवा फिरवत जा जरा. ते असं काही खेकसले की जणू काही हॅरीला ते वेगळ्या प्रकारची गुड मॉर्निंग म्हणत असावे असे वाटले. आठवड्यातून निदान एकदा तरी
वर्नॉन काका वर्तमानपत्रातून डोकं वर काढून बसायची तेव्हा त्यांना जाणवायचं की हॅरीचे केस खूप वाढलेत आणि त्याला कटिंगची गरज आहे म्हणून ते किंचाळायची. त्याच्या वर्गात इतर मुलांचं कटिंग जितक्या वेळा व्हायचं त्यापेक्षा जास्त वेळ हॅरीचं कटिंग होत असे. अर्थात त्यामुळं काही फरक पडत होता असं नाही, कारण त्याचे केस अतिशय झपाट्यानं वाढायचे. डडली आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात आला तेव्हा हॅरी अंडी तळत होता. डडली बराचसा व्हर्नॉन काकांसारखाच दिसायचा, ढबाला गुलाबी चेहरा, बुटकी मान, छोटे पाणीदार निळे डोळे आणि त्याच्या लठ्ठ चेहऱ्यावर चापून बसलेले दाट सोनेरी केस. पेटुनिया मावशी नेहमी म्हणायची की डडली म्हणे एखाद्या बाल देवदूतासारखा दिसतो, पण हॅरी नेहमी म्हणायचा की डडली एखाद्या वीक घातलेल्या डुकरासारखा दिसतो. हॅरीनं अंड्याच्या आणि नाश्त्याच्या प्लेट टेबलावर ठेवल्या, पण हे काय काम सोपं नव्हतं, कारण मुळात टेबलावर जागाच फारच थोडी शिल्लक होती. दरम्यान डडली आपल्या भेटवस्तू मोजत होता, त्याचा चेहरा एकदम उत्तरला. 36! आपल्या आईवडिलांकडे मारक्या म्हशीसारखं बघत तो गुरकावला आणि या तर मागच्या वर्षापेक्षाही कमी आहेत. चिमणू, अरे मार जात्याची भेट तू मोजलीच नाहीस, बघ ना नीट, मम्मी डॅडींच्या मोठ्या भेटवस्तू खालीच लपून बसली ती. ठीक आहे, मग तरीही 37च होतात, डडली म्हणाला आणि आता त्याचा चेहरा लालेलाल व्हायला लागलेला होता. डडलीचं नाटक आता सुरू होणार याचा हॅरीला अंदाज आला, त्यामुळे तो भराभर शक्य तितके मोठे घास घेत त्याचा नाश्ता तोंडातून कोंबून घ्यायला लागला, कारण कुठल्या क्षणी डडली अक्क टेबलच उलटून देईल अशी दाट शक्यता होती. आणि पेटुनिया मावशीलाही धोक्याची चावूर लागली होती हे उघडच होतं, कारण ती घाईघाईनं म्हणाली, आपण की नाही आज बाजारात जाऊ, तेव्हा तुझ्यासाठी आणखी दोन भेटवस्तू घेऊया, चालेल ना सोनूल्या, आणखी दोन भेटवस्तू मग ठीक आहे ना. डडलीनं एक क्षणभर विचार केला, फारच अवघड काम होतं ते. मग शेवटी तो खालच्या स्वरात म्हणाला, अग मग माझ्याजवळ 37 आणि 2 39 म्हणूल्या, पेटुनिया मावशी म्हणाली. अच्छा, तो धपकन खाली बसला आणि मग त्यानं आपल्या अगदी जवळ असलेलं एक पाकिट घेतलं आणि त्यावरचा गुडगुडीत कागद टरकावला. मग ठीक आहे, वर्णन काका गालातल्या गालात असले, लब्बाड बबड्या, त्याला आपल्या पैशाची पुरेपूर किंमत वसूल करायची, अगदी त्याच्या डाडींसारखीच. बापावर गेलाय बेटा, वारे माझ्या पठ्ठ्या, शाब्बास डडली. त्यांनी डडलीच्या केसांमधून हात फिरवला. त्याचवेळी नेमकी फोनची रिंग वाजली आणि पेटुनिया मावशी फोन घ्यायला म्हणून तिथून उठून निघून गेली. हॅरी आणि वर्णन काका मात्र भेटवस्तू उडून पाहणाऱ्या डडलीकडे बघत होते. त्यात रेसिंग बाईक होती, व्हिडिओ कॅमेरा होता, रिमोट कंट्रोलवर चालणारं विमान होतं, 16 नवी कॅम्प्युटर गेम्स होती आणि VCRही होता. तो आता एक सोनेरी मनगटी घड्याळावरचा कागदी खरकन फाडून काढत होता. त्याचवेळी पेटुनिया मावशी फोन खाली ठेवून परत आली होती. तिच्या चेहऱ्यावर संताप आणि काळजी दिसत होती. वाईट बातमी आहे वर्णन, ती म्हणाली. मिसेस विकचा पाय मोडला आहे, ती याला घेऊन येणार शकणार नाही आहे, हॅरीच्या दिशानं मान उडवत ती म्हणाली. ते ऐकून डडली ढबकलाच, पण हॅरीच्या मनात मात्र आनंदाचं कारंजं थुरथुरी नाचायला लागलं. दरवर्षी डडलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मावशी, काका, डडली आणि त्याचा एखादा मित्र असे सगळे मिळून ॲडव्हेंचर पार्कला, हॅमबर्गरला किंवा सिनेमाला असं कुठेतरी बाहेर फिरायला जात असत आणि बिचारा हॅरीला मात्र मिसेस फिग नावाच्या एका अर्धवट वेडपट म्हाताऱ्या बाईकडे ठेवलं जात असे. ती दोन गल्ल्या सोडून पलीकडेच राहत होती. तिथं जायचं म्हणजे हॅरीला जाम चीड यायची, कारण फिगच्या संपूर्ण घरभर कोबीचा घाण वास येत असायचा आणि मिसेस फिग हॅरीला जबरदस्तीनं आपल्या मांजराचे फोटो दाखवायची. ही सगळं मांजर तिनं कधी काळी पाळलेली होती म्हणे. आता कसं होणार रे, पेटुनिया मावशी म्हणाली. ती हॅरीकडे खाऊकी गिडू अशा नजरेनं पाहायला लागली, जणू काही या सगळ्या बनाव हॅरीनंच डॅम्बीसपणानं घडवून आणलेला होता. मिसेस फिगचा पाय मोडल्यावर हे ऐकून आपल्याला वाईट वाटायला हवं हे हॅरीला कळत होतं, पण काही केलं त्याला ते जमत नव्हतं, कारण त्याला हे माहिती होतं की निदान आता एक वर्षभर तरी टिबल्स, स्नोई, मिस्टर पॉच आणि टफरिनचं तोंड पाहावं लागणार नव्हतं. आपण मार्जला फोन करून विचारू शकतो, वर्णन काकांनी सुचवून पाहिलं. काहीतरी वेड्यासारखंच बोलू नकोस वर्णन, तिला तो हॅरी डोळ्यांपुढेही नको असतो. हॅरी तिथं असल्यापासून नसल्यासारखा असावा किंवा मग तो अगदीच मंदबुद्धी असावा, एखाद्या गोगलगाईसारखा मठ्ठ, काहीही कळत नसलेला, अशा थाटातच डसली दाम्पत्य त्याच्याबद्दल नेहमी असं काहीतरी बोलत असायचं. बरं, मग कोणती, काय नाव तिचं, तुझी मैत्रीण गो, वॉन, ती मोजार्कला खुट्टीवर गेली आहे, पेटुनिया मावशी वैतागून म्हणाली. मग तुम्ही मला घरीच का नाही ठेवून जात, हॅरी मोठ्या आशेनं म्हणाला. त्याला वाटलं की कमीत कमी त्याला आज तरी त्याच्या आवडीची कार्यक्रम TVवर पाहता येतील आणि कदाचित डडलीच्या कॅम्प्युटरवरती गेम्स खेळता येतील.
पेटूनिया मावशीकडे पाहून असं वाटत होतं की बहुधा तिने नुकतंच एक अख्खं लिंबू गिळलं असावं. छान, म्हणजे मग घरी परत आल्यावर तुम्हाला त्यांचं पुरतं वाटोळं झालेलं दिसेल, हो ना? ती त्याच्या अंगावर गुरकावली. मी काही घर बॉम्बनं उडवून देणार नाही आहे, हॅरी म्हणाला. पण त्याचं बोलणं कोणीही ऐकून घेतलं नाही. आपण असं करूया, याला प्राणीसंग्रहालयात घेऊन जाऊन या, पेटूनिया मावशी हलक्या स्वरात म्हणाली. आणि तिथं त्याला कारमध्ये ठेवून आपण जाऊ. आपली कार नवी आहे, याला एकट्यालाच कारमध्ये सोडून आपण जाऊ शकत नाही. डडली भोकाड पसरून रडायला लागला. खरं म्हणजे तो मुळीच रडत नव्हता, खरं खुरं रडूनही त्याला युग लुटलेली होती. पण आपण जर थोब्बाळ वाकडं करून घशातून रडण्यासारखे आवाज काढले तर आपली आई आपल्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होईल हे कळण्या इतकं चलाक तो नक्कीच झाला होता. माझ्या सोन्या बाळा, रडू नकोस, मम्मी त्याला तुझ्या वाढदिवसाचं वाटोळं करू देणार नाही बरं, ती ओरडून म्हणाली. आणि तिनं त्याला आपल्याजवळ ओढून घेतलं. त्यानं आपल्यासोबत यावं असं मला वाटत नाही, डडली उगीचच खोटे खोटे हुंदके देत ओरडत होता देत ओरडून म्हणाला. तो नेहमी गोच्ची कर ठेवतो. आपल्या आईच्या खुशीतून वाकून पाहत त्यानं हॅरीला विडावून दाखवलं. तेवढ्यात दारावरची बेर वाजली. अरे देवा, ते लोक आलेसुद्धा. पेटूनिया गडबडून जागी झाली. आणि मग क्षणभरातच डडलीचा सगळ्यात जिगरी दोस्त पियर्स पोलकीस आपल्या आईसोबत आत आला. पियर्स हा एक हडकुळा मुलगा होता आणि त्याचा चेहरा उंदरासारखा होता. डडली जेव्हा एखाद्या मुलाला बडवत असायचा तेव्हा बहुतेक वेळा पियर्स त्या मुलाचे हात पाठीमागं धरून ठेवत असे. डडलीने रडायचं नाटक ताबडतोब बंद केलं. अर्ध्या तासानंतर असं काहीतरी घडलं की हॅरीचा आपल्याच नशिबावर विश्वास बसेना. तो चक्क डर्सलींच्या कारमध्ये पियर्स आणि डडली दोघांसोबत मागच्या सीटवर बसलेला होता आणि आयुष्यात पहिल्यांदाच प्राणी संग्रहालयात चाललेला होता. कारण त्याचं काय करावं तरी काय हे त्याच्या मावशी काकांना कळतच नव्हतं. मात्र बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी व्हर्नन कॉका हॅरीला एक कोपऱ्यात घेऊन गेले होते. ए बाग, मी तुला चांगलंच खडसावून सांगून ठेवतोय. आपल्या ढबाला जांभळट चेहरा हॅरीच्या अगदी जवळ नेत ते म्हणाले होते. नीट कान हुगळून ऐक पोरट्या, तू जर काही उचापत केलीस कसलीही तर तुला ख्रिसमस येईपर्यंत मीला त्या कपाटात कोंडून ठेवीन, समजलं? मी काही करणार नाही, हॅरी म्हणाला. शपथ घेऊन सांगतो. पण व्हर्नन कॉकांचा त्याच्यावर काही विश्वास बसत नव्हता. त्याच्यावर कोणीच कधीही विश्वास ठेवत नसे. पण गडबड अशी होती की हॅरीच्या बाबतीत हमकास काहीतरी चमत्कारी घडत असायचं. पण ते त्यानं केलेलं नाही हे हॅरी डर्सली मंडळींना पटवून सांगायचा. पण त्याचा शून्य उपयोग व्हायचा. एकदा तर पेटूनिया मावशी जाम वैतागली होती. कारण हॅरी कटिंग करून आला रे आला की त्याचे केस इतके ताबडतोब पाडायचे की जणू काही त्याच्या केसांना कात्रीसुद्धा लावलेली नसावी असं वाटायला लागायचं. मग त्या दिवशी चिडलेल्या पेटूनिया मावशीनं सरळ जाऊन स्वयंपाकघरातली कात्री घेतली आणि हॅरीचे केस स्वतःच करा कापून इतके बारीक करून टाकले की हॅरी जवळपास टकलाच दिसायला लागला. फक्त समोरची एक पट तेवढी तिनं सोडून दिली होती त्याच्या कपाळावरची, ती भयंकर कोणत्या त्या आड लपून जावी म्हणून. हॅरीचा तो अवतार पाहून तर डडलीनं असून असून अक्षरशः लोळून घेतली होती. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आपली कशी वाट लागणार आहे या नुसत्या विचारानंही बिचाऱ्या हॅरीला रात्रभर झोप लागली नाही. तशीही शाळेतली मुलं त्याच्या ढकळ्या कपड्यांकडं आणि सेलोटेपनं चिकटवलेल्या चष्म्याकडं पाहून त्याची टिंगल करत असायची. पण गंमत म्हणजे तो जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याला आपले केस आदल्या दिवशी पेटूनिया मावशीनं कापण्यापूर्वी जितकं मोठे होती तितकेच मोठे असलेले दिसले. त्याच्या ह्या गुन्ह्याबद्दल त्याला एक आठवड्यावर कपाटात कोंडून राहण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्याचे केस इतक्या लगेच आपोआप कसे काय वाढले हे त्याला माहिती नाही असं सांगण्याचं त्यानं खरं तर परोपरीनं प्रयत्न केला होता. तरीही डडलीचा जुनाट विटका स्वेटर हॅरीला घालण्याचा प्रयत्न एकदा पेटूनिया मावशी करत होती. हा स्वेटर भुरकट रंगाचा होता आणि त्यावर नारंगी रंगाचे डाग होते. त्याच्या डोक्यातून तो स्वेटर घालायचा जितका प्रयत्न ती करायची तितकाच तो आकसत जायचा. असं होता होता अखेरीस तो इतका लहान झाला की तो एखाद्या हातमोज्यासारख्या हातात घुसला असता एक वेळ, पण हॅरीच्या डोक्यातून मात्र नक्कीच गेला नसता. पेटूनिया मावशीला वाटलं की बहुधा धुवून धुवून तो आटला असावा. पण आपल्याला याबद्दल शिक्षा मिळाली नाही याचंच हॅरीला हायसं वाटलं. पण एकदा मात्र हॅरी चांगलाच संकटात सापडला होता. कारण तो शाळेच्या स्वयंपाकघरातल्या छपरावर जाऊन पोचला होता. डडलीची गँग रोजच्या सारख्याच त्याचा पाठलाग करत होती आणि आपण चिमणीवर जाऊन बसलो आहोत हे पाहून इतर लोकांप्रमाणे खुद्द हॅरीसुद्धा थक्क झाला होता. हॅरी शाळेच्या इमारतीवर चढत होता असं एक पत्र शाळेच्या प्रिन्सिपॉलने रागारागानं डर्सलींना पाठवून दिलं होतं. पण त्यानं तर फक्त स्वयंपाकघराबाहेर ठेवलेल्या कचरा कुंडीच्या मागं उडी मारायचा एक प्रयत्न करून पाहिला होता. कपाटाच्या बंद दारा आडून ओरडून ओरडून त्यानं ते व्हर्नन काकांना सांगण्याचा विफल प्रयत्न केला होता.
हॅरीला वाटलं की कदाचित तो उडी मारत असताना जोरदार वाऱ्यामुळे उडून वरती चिमणीवर जाऊन पोचला असावा. पण आज मात्र कसलीही गडबड होणार नव्हती. डडली आणि पियर्स यांच्यासोबत दिवस घालवणं म्हणजे जरा जास्तच जास्त होतं. विशेषतः ती जागा म्हणजे शाळा, त्याचं कपाट किंवा कोबणीचा घाण वास येत असलेली मिसेस फिकची ड्रॉईंग रूम नसताना. गाडी चालवत असताना व्हर्नन कॉका पेटुनिया मावशीच्या देखतच प्रत्येकाला नाव ठेवत होते. लोकांना नाव ठेवणं हा त्यांचा लाडका छंद होता. ऑफिसातले लोक ॲनी हॅरी, म्युनिसिपॅलिटी ॲनी हॅरी, बँक आणि हॅरी हे त्यांचे विशेष काही आवडते विषय होते. आज सकाळचा विषय होता मोटरसायकल. एक मोटरसायकल जेव्हा त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली तेव्हा ते म्हणाले, ही तरुण कार्टी वेड लागल्यासारखी गाड्या गराकर फिरवत असतात. मी स्वप्नात एक मोटरसायकल पाहिली होती, हॅरीला अचानक आठवलं आणि तो म्हणाला, आणि ती उडत होती. वर्णन कॉकांची कार पुढच्या कारला जवळपास धडकतच होती. ते आपल्या सीटवरून मागे वळले आणि हॅरीकडे पाहून किंचाळले. ओरडताना त्यांचा चेहरा मिशी असलेला ढमाल्या बीटरूटसारखा दिसत होता. मोटरसायकल उडत नसतात, डडली आणि पियर्स ते ऐकून दात काढायला लागले. मला माहिती आहे मोटरसायकल उडत नसतात, ते हॅरी म्हणाला, पण ते एक फक्त तर स्वप्न होतं ना. पण त्याच्या मनात येऊन गेलं की आपण तोंड उघडून त्यांना हे सांगायलाच नको होतं मुळात, कारण डर्सली मंडळींना प्रश्न विचारण्यापेक्षाही सर्वात जास्त चीड कशाची येत असेल तर ती हॅरीच्या अजब गोष्टींची, मग ते स्वप्न असो किंवा कार्टून असो. पण गोष्टी जर सहज घडण्याऐवजी नको त्या प्रकारे घडत असल्याचं हॅरीनं सांगितलं तर त्यांची भीती वाटायची की हॅरीच्या डोक्यातून किती भयंकर विचार येतात. आजचा दिवस खूपच प्रसन्न असल्यामुळे प्राणी संग्रहालयात कितीतरी कुटुंब आलेली होती आणि तिथं खूपच गर्दी होती. डसलीनं गेटच्या बाहेरच डडलीला आणि पियर्सला मोठं चॉकलेट आईस्क्रीम घेऊन दिलं आणि मग ते हॅरीला तिथून झटपट हाकलणारच होती. तितक्यात व्हॅनमधल्या अस्त्र्या बाईनं हॅरीला विचारलं की त्याला काय हवं आहे. त्यामुळे मन मारून त्यांना ना इलाजानं हॅरीसाठी एक स्वस्तातलं लेमन आईस्क्रीम घेऊन द्यावं लागलं. ते चोखता चोखता हॅरीच्या मनात आलं की तसं हेही काही वाईट नाही आहे. तेवढ्यात त्याला एक गोरिला माकड स्वतःचं डोकं खाजवताना दिसलं. ते माकड पुष्कळचं डडलीसारखंच दिसत होतं, फक्त त्या गोरिलाचे केस तेवढे सोनेरी नव्हते. खूप वर्षांनी हॅरीची एक सकाळ इतकी आनंदात गेली होती, पण डसली परिवारापासून अंतर राखूनच चालायचं भान मात्र त्यानं ठेवलं होतं, कारण डडली आणि त्याचा मित्र पियर्स हॅरीला बडवण्याचा आपला आवडता खेळ सुरू करतील की काय अशी धास्ती त्याला वाटत होती. तसेही प्राणी बघून बघून ती दोघं कंटाळायला लागलेच होती. प्राणी संग्रहालयातल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जेवण घेतलं. मग त्यानंतर डडलीनं पुन्हा काहीतरी कुरापत काढली आणि मग तो तमाशा करायला लागला, कारण काय तर त्यांचं फ्रूट आईस्क्रीम संपलं होतं. त्यावर व्हर्नन कॉकांनी त्याला आणखी एक आईस्क्रीम घेऊन दिलं आणि हॅरीला मात्र त्याचं पहिलेच संपवायची परवानगी दिली. पण हा आनंद फार काही पाळ टिकणार नाही हे आपल्याला कळायला हवं होतं, हे हॅरीच्या लक्षातच आलं. जेवण झाल्यावर ते सगळे प्राणी संग्रहालयातल्या सापांच्या विभागात गेले. तिथं गार हवा आणि अंधार होता. भिंतीवरच्या खिडक्यांमधून काय तो उजेड येत होता. काचेच्या पलीकडे कितीतरी प्रकारच्या पाली होत्या आणि सापही होते. ते प्राणी लाकडी ठोकड्यांपासून आणि दगडांवरून सरपटत होते आणि वर खाली करत होते. डडलीला आणि पियर्सला कोबरा आणि माणसाचा चुरा करणारा गलेला टच कर बघायची इच्छा होती. तिथल्या सर्वात मोठ्या सापाला डडलीनं लवकरात लवकर शोधून काढलं. तो साप वर्णन काकांच्या कारला चांगले दोन वेडे घालून तिला एखाद्या कचरापेटीत गंबू शकला असता. पण निदा आत्ता तरी तो तसं काही करण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हता. खरं सांगायचं तर तो गाढ झोपी गेलेला होता. डडली काचेला नाक चिटकवून उभा होता आणि तो सापाच्या तुकतुकीत वेटोळांकडे एकटक पाहत होता. त्याला जाग करा, डडली त्याच्या वडिलांवर खेकसून म्हणाला. वर्णन काकांनी काचेवर टकटक केलं पण त्या सापांनं डोळे उघडून पाहिलंही नाही. पुन्हा एकदा करा, डडलीनं फरमावलं. वर्णन काकांनी मुठीच्या मागच्या बाजूनं काचेवर पुन्हा एकदा जोरात टकटक केलं, पण तरीही साप झोपूनच राहिला. किती बोरिंग आहे, डडलींनी कुरकूर केली आणि मग पाय आपटत तो तिथून निघून गेला. हॅरी काचेपुढे गेला आणि मोठ्या उत्सुकतेनं सापाकडे पाहायला लागला. बोर होऊन साप मरून गेला असता तरी त्यात काही नवल नव्हतं. सोबतीला तर कुणी नव्हतंच त्याच्या आणि भरीला त्याला दिवसभर छळणाऱ्या मूर्ख लोकांची कटकट तेवढी होती. हे लोक काचेवर आपल्या बोटांनी टकटक करत बसायचे. हे म्हणजे कपाटालाच आपले बेडरूम बनवण्यापेक्षाही भयंकर होतं, कारण तिथं फक्त एक पेटुनिया मावशीच काय ती छळत असायची. ती त्याला उठवण्याकरता दरवाजा धडाधड वाजवायची आणि त्याला निदान घराभर फिरण्याची तरी सवलत होती. अचानक सापानं आपले चमकदार डोळे हुकडले. त्यानं अगदी सावकाश खूप संतपणे आपलं डोकं वर उचललं आणि ते हॅरीच्या डोक्यांपर्यंत आणलं.
त्यानं डोळा मारला. हॅरी त्याच्याकडे पाहतच राहिला. मग त्यानं इकडे तिकडं पाहिलं. कुणी आपल्याकडे पाहत तर नाही ना म्हणून, पण कुणाचंच लक्ष नव्हतं. मग त्यानं पळवळून पुन्हा सापाकडे पाहिलं आणि त्यानंही सापाला डोळा मारला. सापानं व्हर्नन काकांकडं आणि डडलीकडं पाहून मान झटकली आणि आपले डोळे छताकडे वळवले. त्यानं हॅरीकडे अशा काही नजरेनं पाहिलं की जणू तू म्हणत असावे की माझ्या बाबतीतही असंच होत असतं सतत. मला माहीत आहे हॅरी काचेपलीकडून पुटपुटला खरा, पण आपला आवाज सापाला ऐकायला जात असेल याचा त्यावर विश्वास बसत नव्हता. हे खरोखरच संतापजनक आहे अगदी. सापानं जोर जोरात मान हलवली. बाकी तू कुठून आलास म्हणायचा, हॅरीनं त्याला विचारलं. सापानं आपली शेपटी काचेच्या जवळ लांबण्यात आलेल्या साईनबोर्डवर आपटली. त्यावर लिहिलंय ते हॅरीनं वाचलं, बोवा कॉन्स्ट्रिक्टर ब्राझील. तिकडं छान वाटत होतं का रे. सापानं पुन्हा एकदा त्याच साईनबोर्डवर आपली शेपटी आपटली आणि हॅरीनं त्यावर लिहिलेलं वाचलं, हा साप प्राणी संग्रहालयातच जन्माला आला होता. अच्छा, असं झालं होय. आलं माझ्या लक्षात, तू कधी ब्राझीलमध्ये राहिलाच नाही म्हणजे. सापानं मान हलवताच कांठळ्या बसलेल्या असा जोराचा एक आवाज हॅरीच्या पाठीमागून आला. तो ऐकताच हॅरी आणि साप दोघंही दचकले. डडली, मिस्टर डसली, इकडं या आणि या सापांकडे बघा, तो काय करतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. शक्य तितक्या वेगानं फदाफदा पळत डडली तिथं आला. ए, तू सरक बाजूला. त्यानं हॅरीच्या ब्रगड्यांमध्ये ठोसा हाणला. हा हल्ला इतका अचानक झाला होता की बिचारा हॅरी धडामदेशी काँक्रीटच्या जमिनीवर आडवाच झाला. पुढे जे काही घडलं ते इतक्या वेगानं घडलं की नेमकं काय आणि कसं घडलं तेही कोणाला समजलं नाही. एका क्षणापूर्वी डडली आणि पियर्स काचेला चिकटून उभे होते आणि दुसऱ्या क्षणी तो दहशत बसल्यासारखी किंचाळत उडी मारून मागच्या बाजूला सरकले. हॅरी उठून बसला आणि धापा टाकायला लागला. सापाच्या समोरची काच गायब झालेली होती. साप झपाट्यानं आपलं वेटोळ सळवत होता आणि जमिनीवरून सरपटायला लागला होता. संपूर्ण सर्प विभागातले लोक किंकाळा फळायला लागलेले होते आणि बाहेरच बाजूला पळापळ करायला लागले होते. साप जेव्हा हॅरीच्या जवळून सळसळत गेला तेव्हा तो ब्राझील हा मी आलोच, थँक्स ॲमिगो, धन्यवाद मित्रा, असं म्हणाल्याचं हॅरी शपथेवर सांगू शकला असता. सर्प विभागाचा पहारेकारी हदरूनच गेला होता, पण ती काच, तो पुन्हा पुन्हा तेच बोलत होता, तिथली ती काच कुठं गेली. प्राणी संग्रहालयाच्या मॅनेजरनं स्वतः आपल्या हातानं एक कप गोड चहा बनवून पेटोनिया मावशीला पाजला आणि तो वारंवार तिची माफी मागत होता. पियर्स आणि डडली तर काय वाटेल ते बरळत होते, पण हॅरीच्या मते तरी सापानं काहीसुद्धा केलेलं नव्हतं. फक्त त्यांच्या बाजूनं जाताना सापानं गंमत म्हणून त्याच्या पायाजवळ आणि आपली शेपटी आपटली होती. पण जे काही जेव्हा व्हर्नन काकांच्या कारमधून घरी परत यायला निघाली तेव्हा डडली त्यांना सांगत होता की साप त्याच्या पायाला जवळपास चावणारच होता आणि पियर शेपटीवर सांगत होता की तो साप त्याला आवळून ठारच करायचा भेटत होता. मात्र पियर्स पुढे जे काही बोलला ते हॅरींच्या दृष्टीनं मात्र सर्वात भयंकर होतं. काहीतरी बोलण्या इतका पियर जेव्हा शांत झाला तेव्हा तो सर्वांच्या देखत म्हणाला की हॅरी तर सापाशी बोलत होता ना, हो ना हॅरी. पियर्स त्याच्या घरी परत जाईपर्यंत व्हर्नन काकांनी कशीबशी कळ काढली आणि मग त्यांनी हॅरीवर अक्षरशः धूर काढला. ते संतापानं इतके वेडेपिसे झाले होते की ज्यांच्या तोंडून नीट शब्दही फुटले नव्हते ते जेमतेम इतकंच म्हणू शकले की जा चालता हो, त्या कपाटात जा, तिथेच राहा, तुला एक कणही अन्न गिळायला मिळणार नाही. इतकं बोलून ते अक्षरशः खुंचीवर कोसळले. धावत पळत जाऊन पेटोनिया मावशीला त्यांच्याकरता ब्रँडीचा एक मोठा पेक बनवून आणावा लागला. हॅरी आपल्या अंधाऱ्या कपाटात कितीतरी वेळ पडून राहिला. आपल्याकडं घड्याळ असतं तर बरं झालं असतं असं त्याला वाटत होतं. किती वाजले होते त्याचा त्यालाही पत्ता नव्हता. त्यामुळे डर्सली मंडळी झोपी गेली असतील की नाही याबद्दल तो ठामपणे काही सांगू शकत नव्हता. स्वयंपाकघरात जाऊन चोरून काहीतरी पोटात ढकलण्याचा धोका ते झोपी गेल्याशिवाय काही तो पत्करू शकत नव्हता. हॅरी डर्सली परिवारासोबत राहायला लागून जवळपास 10 वर्षे होऊन गेलेली होती. त्याला जितकी आठवण होती ती सगळी 10 दुःखद वर्षांचीच होती. तो लहान बाळ असताना त्याचे आई वडील काल अपघातात ठार झाले तेव्हापासून तो तिथंच राहत होता. ते दोघं मरण पावले तेव्हा तो त्या कारमध्ये होता की नाही हे मात्र त्याला आठवत नव्हतं. कितीतरी वेळ तो जेव्हा कपाटात पडून उशिरापर्यंत आपल्या स्मरणशक्तीवर ताण देऊन आठवायचा प्रयत्न करायचा तेव्हा त्याला एक विचित्र दृश्य दिसायचं. डोळे दिपवून टाकणारा हिरवा प्रकाश आणि कपाळात उठलेली जीवघेणी कळ, तोच अपघात असावा अशी त्याची समजूत होती. मात्र इतक्या झगझगीत तीव्र हिरवा प्रकाश आला तरी कुठून हेही त्याला कळत नव्हतं. त्याच्या आईवडिलांचे चेहरेसुद्धा त्याला आठवत नव्हते. त्याची मावशी काका त्याच्या आईवडिलांचा साधा विषयसुद्धा काढू शकायचे नाही आणि काही प्रश्न विचारावा तर त्यांनी आधीपासूनच त्याला
खडसावून बंदी घालून ठेवलेली होती. घरात त्यांच्या आईवडिलांचा एकही फोटो नव्हता. हॅरी जेव्हा छोटा होता तेव्हा तो नेहमी स्वप्न बघायचा आणि कल्पना करायचा की कुणीतरी अनोळखी नातेवाईक त्याला इथून दूर कुठंतरी घेऊन जाण्याशिवाय जाण्यासाठी आलेला आहे. पण असं कधीच काही घडलेलं मात्र नाही. डसली कुटुंबांशिवाय जगात त्याचं असं कुणीही नव्हतं. पण कितीतरी वेळा त्याला असं वाटायचं की किंवा त्याला तसे भास होत असावेत की रस्त्यावरून जाणारे अनोळखी लोक त्याला ओळखत असावेत. पण ते सगळे लोक जरा अजबच वाटते. पेटुनिया मावशी आणि डडली यांच्यासोबत एकदा तो खरेदी करायला गेला होता. तेव्हा जांभळ्या रंगाची हॅट घातलेल्या एका बुटक्या माणसानं त्याच्याकडे पाहून मान हलवली होती. हॅरी त्याला ओळखतो की काय असं पेटुनिया मावशीनं त्याला चिडून खडसावून विचारलंही होतं. आणि मग त्यानंतर त्या दुकानातून काहीही खरेदी न करता तिनं मुलांना तिथून बाहेर काढलं होतं. वरपासून खालपर्यंत हिरव्या रंगाचे कपडे घातलेल्या एका वेडसर दिसणाऱ्या म्हातारीनं एकदा बसमधून जाताना त्याच्याकडं पाहून आनंदानं हात हलवला होता. अतिशय पायगोळ असा जांभळ्या रंगाचा कोट घातलेल्या एका टकल्या माणसानं तर एके दिवशी तर भर रस्त्यात त्याच्याशी हस्तांदोलन केलं होतं आणि मग काही न बोलता तो तिथून निघून गेला होता. या सर्व लोकांच्या बाबतीतली एक विचित्र गोष्ट अशी होती की हॅरी त्यांच्याकडे निरखून पाहायचा प्रयत्न केला की तो अचानक गायब होऊन कुठेतरी जायचे. शाळेत हॅरीला कुणीही मित्र नव्हता. डडली आणि त्याची गँग धगडे कपडे आणि फुटका चष्मा घालणारा हॅरीचा तिरस्कार करतात हे सर्वांना चांगलंच माहिती होतं. आणि डडली गँगच्या वाटेला जाण्याचा कुणाचीही छाती नव्हती.